देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक भर स्वच्छतेवर दिलेला आहे. त्यात प्रामुख्याने प्रत्येकाच्या घरी शौचालय राहावे या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात शौचालय तर आहे, मात्र केवळ ढाच्याच्या स्वरूपात शासनाच्या पांढऱ्या हत्तीच्या भूमिकेत दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शौचालयाचे बांधकाम मिशन मोडवर घेण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे यावर नियंत्रण आहे. असे असले तरी हगणदारी मुक्त तालुका म्हणून पुरस्कार प्राप्त असणाऱ्या धारणी पंचायत समिती अंतर्गत गावात प्रत्यक्षरित्या भेट दिली असता प्रत्येक गाव केवळ कागदावरच हगणदारी मुक्त असल्याबाबतची धक्कादायक माहिती समोर येते. सन 2019 मध्ये धारणी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांना धारणी ही हगणदारी मुक्त पंचायत समिती म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. वास्तविक पाहता धारणी पंचायत समितीचा एकही गाव खऱ्या अर्थाने हगणदारी मुक्त नाही. धारणी पंचायत समितीच्या ग्रामीण क्षेत्रात गेल्याबरोबर काय संध्याकाळ आणि काय सकाळ दोन्ही वेळा रस्त्याच्या कडेला शौचाला बसलेले नागरिक दिसून येतात. गावातील रस्त्यांनी पायी चालणे म्हणजे गुदमरून मरण्यासारखेच असावे, कारण रस्त्याच्या दोन्ही कडेला ग्रामस्थांनी ODF धिंगाणा उडविल्याचे गंभीर चित्र दिसून येते. महाराष्ट्र राज्य शासनाकडून धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावात प्रत्यक्ष जाऊन भेट देण्याची गरज आहे. प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर हगणदारी मुक्त गावाची खरी परिस्थिती सुद्धा लक्षात येईल. तस्मिन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.